सरकारने त्यांच्याकडे जी वेळ मागितलेली आहे, पण 2 जानेवारी म्हणतात, जनगणना 24 म्हणतात, हरकत नाही, ते 7-8 दिवस फरक आहे. आता सरकार ज्या पद्धतीने त्यासाठी काम करतं, जो वेळ दिलेला आहे त्या वेळेपर्यंत त्यांनी थांबलं पाहिजे ना. मला वाटतं हे विनाकारण, म्हणजे त्यांना माझी या निमित्त आव्हान आहे आपल्या माध्यमातून, की काय होतं की विनाकारण तेढ वाढत चाललेली आहे. आपला प्रश्न सुटला पाहिजे ना, आपला प्राधान्यक्रम काय आहे, आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, तो सरकारने जो वेळ दिलेला आहे तो वेळेपर्यंत थांबला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.